वळीत पुढच्या बातमीकडे. सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरची दारू दुकानं बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर कोल्हापुरात आजही राजरोसपणे दारूची विक्री सुरू आहे आणि त्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. राज्यमार्गावरच्या मोहन देशपांडे यांचं सिटी क्राऊन या हॉटेलमध्ये बार सुरू असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली आणि त्यानुसार काही शिवसैनिकांनी टेरेसवर जाऊन पाहणी केली तर आरामात दारू पीत बसलेले अनेक जण यावेळी त्यांना आढळले. या संदर्भात विचारपूस करताच तुतू मेमे सुरू झाली आणि त्यानंतर शिवसैनिकांनी बारमालकाच्या नातेवाईकास श्रीमुखात लगावल्या. इतक्या सगळ्या प्रकारानंतरही त्या ठिकाणी उत्पादन शुल्काचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. शिवाय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेला हा बार ना पोलिसांच्या लक्षात आला ना उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात आला. बसलेले ते कस्टमर जेवायसाठी बसले होते. दारू नाही रेस्टॉरंट. आता दारू ज्या रक्कम्या बाटल्या इथं कुणी आणून ठेवल्या आम्हाला कसे समजणार? तुम्ही मालक आहे ना? हो मालकच आहे मी. आता कुणी आणली तर आम्हाला समजलं नाही एवढ्या गोंधळात. आणि बिल पण होतं तिथं? बिल हे पूर्वी बिल काय बाहेरनं आणलेल्या कस्टमरना आम्ही हे देतोय आणून. आम्ही इथं रूम साठी असेल तर देतो. बाहेर तुमची जाहिरात आहे? बाहेर बाहेरची जी जाहिरात आहे ही आदेश यायच्या आधीपासून लावलेली आहे. ती काढायची झालेली आहे. तशीच आदेश येऊन आता 2 महिने होत झाले पण तिथे बोर्ड आम्ही आधी लावलेले आहेत. ते काय त्याची स्कीम इथं आम्ही कुठली अंमलात आणलेलीच नाही. बंदच आहे आमचं. आजपर्यंत ह्या बारमध्ये राजरोसपणे दारू विक्री होती हे आमच्या वारंवार कानावर असताना देखील आम्ही ही माहिती एक्साईज SP संजय पाटील साहेब यांच्या देखील कानावर घातली होती की स्टँडवर 500 मीटरच्या अंतरात राजरोसपणे परमिट रूममध्ये दारू विकली जाते. असं असताना देखील आज जेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत आम्ही आलो इथं तेव्हा प्रथमदर्शनी इथं बसलेले टेबल त्यांचा स्टॉक इथं आढळून आला. मंदिराच्या बरोबर 40-50 फुटाच्या अंतरावर हा राजरोसपणे परमिट रूमचं लायसन देखील इथं देण्यात आलं. ह्याच्या मागचं काय गोड बंगाल आहे हे अजून कळत नाही.